नवीन चॅनल उघडलं, मित्र नातेवाईक खूप टिंगल टवाडी करायचे, परंतु मी ठरवलं होतं की सला आता यांना बोलून नाही तर करून दाखवायचा आणि यांना ऑनलाईन मधून पैसा कमवूनच दाखवायचा. बऱ्याचदा माझ्यात निराशा सुद्धा आली आणि बऱ्याचदा फेल्युअरला सुद्धा सामोरे जावं लागलं. कधी आजारपणामुळे तर कधी इतर कारणामुळे माझं चॅनल बऱ्याच वेळा बंद पडलं. तर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हिताचा आणि महत्वाची माहिती तर पुरवल्याच जाते, परंतु त्यामधून मला सुद्धा एक आर्थिक पाठबळ मिळालं आणि वर्षाला 8 ते 10 लाख रुपये कमवण्याची एक संधी मिळाली आणि मी स्वतःच्या पायावर काही ना काही करू शकलो. आज माझ्या चॅनलवर 3.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर. लहानपणी इंजिनियर व्हायचं स्वप्न होतं. 11वी आणि 12वीच्या कॉलेजच्या व ट्युशनच्या फी मध्ये घरच्यांचे 1 ते 1.5 लाख रुपये खर्च झाले. त्यानंतर मग मला इंजिनियर जर व्हायचं असतं तर घरच्यांना त्यासाठी लागणारी फी आणि इतर जो खर्च आहे तो झेपावणार नाही हे मला कळून चुकलं होतं, कारण त्यांची आयुष्याची जी जमापुंजी होती ती माझ्या शिक्षणातच खर्च झाली. त्यामुळे मग इंजिनियर व्हायचं स्वप्न हे स्वप्नच राहून गेलं. परंतु मला डिजिटलची एक आवड होती आणि डिजिटल युगामध्ये काहीतरी करायचं एक स्वप्न सुद्धा होतं, त्यामुळे मग मी काही दिवसातच एक युट्यूब चॅनल सुरू केलं. त्या युट्यूब चॅनलवर जवळपास 1 वर्षापर्यंत काम केलं, परंतु त्या 1 वर्षामध्ये मला खूपच खराब असा रिस्पॉन्स मिळाला आणि फक्त 300 सबस्क्रायबर हे 1 वर्षात झाले. त्यामुळे मी निराश झालो खरा, परंतु आपली जी जिद्द आहे ती न सोडता परत एकदा नव्या जोमाने परत एकदा काम करायला सुरुवात केली. नवीन चॅनल उघडलं, मित्र नातेवाईक खूप टिंगल टवाडी करायचे, परंतु मी ठरवलं होतं की सला आता यांना बोलून नाही तर करून दाखवायचा आणि यांना ऑनलाईन मधून पैसा कमवूनच दाखवायचा. त्यानंतर मी युट्यूब चॅनलवर काम करायला सुरुवात केली. 2 GB RAM आणि 16 GB इंटरनल असलेल्या मोबाईलवर मी रोज एडिटिंग, अपलोडिंग आणि त्याचबरोबर इतर सर्व जे काही युट्यूबला मॅनेज करायच्या गोष्टी होत्या त्या करत होतो. आज माझ्या चॅनलवर 3.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे आणि आम्ही कास्तकार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान अंदाज, बाजारभाव तसेच शेतीविषयक माहितीबाबत मार्गदर्शन करतो आणि यामधून मी मागच्या वर्षी जवळपास 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत इन्कम सुद्धा केलेली आहे. नमस्कार, माझं नाव प्रीतम गुलाबराव सोनोने, मी यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपरी खुर्द गावचा. 1 ते 4वीचं शिक्षण माझं गावातच झालं आणि त्यानंतर 5वीच्या शिक्षणासाठी मी यवतमाळला गेलो. त्यानंतर मित्रांनो माझं पुढील शिक्षण हे यवतमाळमध्ये आणि काही शिक्षण गावाजवळ एका खेड्यावर झालं. घरची परिस्थिती अगदी बेताची होती, वडील फक्त शेतकरी आणि शेती हाच एकमेव मार्ग उत्पन्नाचा, त्यामुळं वर्षातून फक्त एकदा पीक निघायचं आणि त्याच पिकावर वर्षभर हे घर चालवावं लागायचं. तर कधी कधी तर एक असा पण वेळ आला होता की जेव्हा सण साजरे करायला पण पैसे नव्हते. 5वीला मी हॉस्टेलमध्ये राहायला गेलो, कारण माझं शिक्षण जे आहे ते यवतमाळला करायचं असं घरच्यांनी ठरवलं होतं. परंतु वय लहान होतं आणि त्यामध्ये कपडे भांडी धुणं, त्यानंतर इतर सर्व कामे स्वतः करणं आणि त्यामधली हॉस्टेलची ती वाईट परिस्थिती, म्हणून हा माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट अनुभव होता. 1 वर्ष मी कसं तरी तिथे काढलं आणि 6व्या वर्गात परत एकदा तिथून नाव काढून गावाकडे परत आलो. त्यानंतर 6वी व 7वीचं शिक्षण मी गावाकडेच एका खेड्यावर आश्रमशाळेमध्ये घेतलं आणि त्यानंतर परत एकदा सरांनी आणि मॅमनी सुचवल्याप्रमाणे मला यवतमाळला जावं लागलं आणि माझं 8वी ते 12वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण हे तिथेच पूर्ण झालं. 8वी ते 12वी पर्यंत मी हॉस्टेललाच होतो, परंतु परिस्थिती ही होती की त्यावेळेस ते हॉस्टेल गव्हर्नमेंट हॉस्टेल होतं, त्यामुळे जी अडचण मला 5वीच्या वेळेस आली ती 11वी 12वी आणि 8वी ते 10वी पर्यंत कधीच आली नाही. आई वडील, आजोबा आणि भाऊ बहीण आणि मी असा आमचा परिवार. मी 8वीत असताना घरच्यांनी मला एक मोबाईल घेऊन दिला, तो मोबाईल होता नोकियाचा कीपॅडवाला मोबाईल. त्यानंतर त्याच मोबाईलवर मी इंटरनेट वगैरे पाहत बसायचो आणि इतर गोष्टी करायचो. हळूहळू मी सोबतच माझं शिक्षण तर चालूच होतं, प्राथमिक शिक्षण, त्याचबरोबर माझं इंटरनेट बद्दलचा सुद्धा थोडंफार माहिती करून घेणं सुरूच होतं. मोठं होऊन इंजिनियर व्हायचं हे स्वप्न जरी मी उराशी बाळगलं असेल तरी 11वी 12वीत लागलेले जे पैसे होते आणि जी फी होती ती जवळपास लाखांच्या घरात होती, म्हणजे 1.5 लाखाच्या वर पैसे लागले होते आणि ते पैसे लावताना आणि त्याची जुळवाजुळव करताना घरच्यांच्या नाकीनऊ कसे आले हे सुद्धा मला चांगलंच माहीत होतं, त्यामुळे पुढे मी त्यांना फोर्स सुद्धा करू शकलो नाही आणि मला समजल्यामुळं मग ते इंजिनिअरिंग करायचं आणि इंजिनियर व्हायचं स्वप्न हे स्वप्नच राहून गेलं. आता पुढे जे काय करायचं होतं ते कमीच पैशात करायचं होतं, मग त्यासाठी 12वीचं शिक्षण मी यवतमाळमध्ये घेतलं होतं. तर 12वीनंतर इंजिनिअरिंगच्या जागी मी BSc ऍग्रिकल्चर ही फील्ड निवडली, कारण यामध्ये मी फॉर्म आधीच भरला होता, जसं मित्र भरतात तसाच मी फॉर्म भरला आणि यामध्ये माझा गव्हर्नमेंट कोट्यातून नंबर लागला होता. गावापासून अगदी 10 किलोमीटरवर कॉलेज असल्यामुळं इथे मला खर्च पण होणार नव्हता, त्यामुळे मी ऍग्रिकल्चरची फील्ड निवडली व शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सोबतच मी डिजिटल माध्यमातून पैसे कसे कमावता येतील आणि त्यामधून
ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंग ह्या सर्व गोष्टी शिकलो. आणि तसंच करत असताना मला एक मार्ग मिळाला, तो म्हणजे युट्यूब. तर मी आधी एक युट्यूबवर चॅनल सुरू केला आणि युट्यूबवर काम करायला सुरुवात केली. परंतु पहिल्या चॅनलवर एक वर्ष काम करून सुद्धा 300 सबस्क्रायबर पूर्ण झाले नाही आणि खूप वाईट असा रिस्पॉन्स मिळाला. तेव्हा थोडा निराश झालो खरा. परंतु परत एकदा नवीन मोबाईल घेतल्यानंतर मी नव्या चॅनलची सुरुवात केली. यावेळेस ते चॅनल, त्याची कॅटेगरी ही आपल्या शिक्षणाशी निगडत होती आणि ती म्हणजे ऍग्रीकल्चर. मग त्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकणे सुरू केले. हळूहळू एका महिन्यात 100 सबस्क्रायबर झाले, जे माझे सर्वात जास्त असलेली संख्या होती. त्या 100 नंतर मग 1000 झाले आणि 1000 लाखो झाले. काहीतरी वेगळं म्हणून यावेळेस मी आमच्या वराठी भाषेत शेतकऱ्याला कास्तकार म्हणतात तर आम्ही कास्तकार या नावाने युट्यूब चॅनल सुरू केलं. हे चॅनल मी सेकंड इयरच्या शेवटी सुरू केलं होतं. ज्यावर माझा मेन फोकस होता तो म्हणजे शेतकऱ्यांना जी माहिती युट्यूबवर मिळत नाही ती अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे, म्हणजेच हवामान अंदाज, बाजारभाव आणि इतर जे शेतीविषयक माहिती व कृषी सल्ला आहे ही माहिती मी प्रामुख्याने युट्यूब चॅनलवर द्यायला सुरुवात केली. हे सगळं काम मी फक्त माझ्याकडे असलेल्या 2 GB रॅम आणि 16 GB इंटरनल असलेल्या मोबाईल मधून करत होतो. परंतु काम सकाळ संध्याकाळ सुरू होतं, व्हिडिओ नियमितपणे अपलोड होत होते, त्यामुळे मला शेतकऱ्यांचा चांगला रिस्पॉन्स मिळायला सुरुवात झाली. बघता बघता पुढील एका महिन्यात माझे 5 ते 7 हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्या पुढील महिन्यामध्येच माझं चॅनल जे आहे ते मोनेटायझेशन साठी एलिजिबल झालं. म्हणजे जेव्हा पैसे यासाठी ते पात्र होते त्याला मोनेटायझेशन आपण म्हणतो. तर मोनेटायझेशन साठी पात्र झाल्यानंतर मी त्याला मोनेटायझेशन साठी पाठवलं, अप्लाय केलं आणि जोपर्यंत 1 महिन्याचा कालावधी तेव्हा लागायचा मोनेटाईज होऊन यायला, तर अगदी त्या 1 महिन्यात माझे सबस्क्रायबर 7 हजारावरून 60 हजारावर पोहोचले. म्हणजे अशा प्रकारे माझ्या चॅनलची ग्रोथ ही होत होती. ह्या सगळ्यात माझं मोबाईलचं जे वापराचं प्रमाण होतं ते वाढत चाललं होतं आणि याबद्दल मी खोलून कोणाला प्रत्येकाला सांगितलं नव्हतं. 1-2 मित्र वगळता जास्त लोकांना याबद्दल माहिती नव्हतं. म्हणून आई वडिलांना सुद्धा माझी चिंता वाढायला लागली होती की हा मोबाईल इतका जास्त का वापरतो. त्याचबरोबर मित्रांना सुद्धा माहित नसल्यामुळं ते पण टिंगल टवाडी करायचे. पण मी विचार केला की यांना बोलून दाखवल्यापेक्षा किंवा मग याच्यावर प्रतिक्रिया दिल्यापेक्षा आपण काहीतरी जर कृतीतून दाखवलं तर अजून चांगलं होईल. त्यामुळे बोलून दाखवण्यापेक्षा चला आता पैसा कमवून दाखवायचा आणि यांना युट्यूब मधून किंवा डिजिटल माध्यमातून पैसा कमवला जाऊ शकतो हे करून दाखवायचं हे मी ठरवलं. चॅनलची एवढी प्रगती झाली होती, मोनेटाईज झालं होतं चॅनल आणि आता मला हळूहळू व्हिडिओवर पैसे मिळायला सुरुवात झाली होती. माझं पहिलं पेमेंट होतं ते 23 हजाराचं. आमच्या कॉलेजचा NSS कॅम्प सुरू होता तेव्हाच मला माझं पहिलं पेमेंट मिळालं. 23 हजार रुपये पेमेंट आल्यानंतर तेव्हा कुठे मी घरच्यांना याबद्दल सविस्तरपणे विस्तृतपणे समजावून सांगितलं आणि युट्यूब मधून नेमका कसा पैसा येतो हे त्यांना मी दाखवलं. माझा एक टप्पा तर पूर्ण झाला होता की मी जेवढे पैसे कमवायचं ठरवलं होतं ऍटलिस्ट युट्यूब मधून काही ना काही मला पैसा मिळाला होता. त्यानंतर मग माझ्या चॅनलची जी वाढ आहे किंवा ग्रोथ आहे ती अशाच प्रकारे सुरू राहिली आणि हळूहळू त्या 60 हजाराचे 1 लाख व्हायला वेळ नाही लागला. चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर झाले. त्यानंतर US वरून जे काही प्ले बटन येतं, सिल्वर प्ले बटन, ते सुद्धा आलं. ते आल्यानंतर गावकऱ्यांना सुद्धा माहिती झालं की युट्यूब मधून याला नेमकंच काहीतरी मिळतंय, कारण परदेशातून प्ले बटन आलं हे त्यांच्यासाठी एक अप्रूपच होतं. घरच्यांना सुद्धा ते दिसलं तर त्यामुळं त्यांना एक विश्वास पडला की चला काही ना काही असो पण हा काहीतरी युट्यूब मधून करतोय आणि कमावतोय. गावातल्या सुद्धा बऱ्याच लोकांची शंका होती की हा युट्यूब वरून काही 2 नंबरचे धंदे करून किंवा कोणत्या वाईट मार्गाने तर पैसा कमवत नाही आहे, परंतु युट्यूब मधून जो पैसा मिळतो त्याचा प्रूफ सुद्धा आता मला मिळालं होतं. त्यानंतर मग असंच हळूहळू 1 लाखाचे 2 लाख आणि 2 लाखाचे 2.5 लाख सबस्क्रायबर माझे वाढत गेले. 2.5 लाख सबस्क्रायबर होईपर्यंत माझ्याकडे तोच जुनावाला मोबाईल होता ज्यामध्ये 2 GB रॅम वगैरे होती आणि त्यावरच त्याच मोबाईलच्या बदौलत माझ्या चॅनलची इतकी ग्रोथ झाली होती. त्यानंतर मग माझे काम वाढू लागलं होतं आणि काम वाढण्यासोबतच मग मी ठरवलं की आता आपल्याला नवीन मोबाईल घेणं आवश्यक आहे. मग मी एक नवीन मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलवर काम सुरू केलं. काम चांगलं होतं, युट्यूब चॅनल मधून पैसा यायला लागला होता. जे घरातले फायनान्शियल प्रॉब्लेम होते ते हळूहळू सुटायला लागले. म्हणजे शेतीचं कसं होतं की शेतीत एकदाच पैसा मिळायचा, वर्षातून एकदा पीक घेतलं, एकदा पैसा मिळाला, मग त्यातून लोकांचं कर्ज फेडावं की घरच्यांचं पालन पोषण करावं हा एक प्रश्नच होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेव्हिंग. तर सेव्हिंग नावाची गोष्ट ही आम्हाला माहितीच नव्हती, कारण जो पैसा यायचा तो एकतर कर्ज देण्यात जायचा किंवा कर्जानंतर जो काही उरला सुरला पैसा असायचा तो घरच्या रोज घरखर्चाचा खर्च आणि त्यानंतर किराणा माल यामध्ये जायचा आणि तरी पण थोडाफार उरला तर तो शेतीला परत लावावा लागायचा. शेतीला माझा एक चांगल्या प्रकारचा हातभार लागून राहिला होता आणि एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स हा सुरू झाला होता. याच मधून माझे युट्यूब कम्युनिटीतले काही मित्र बनले, त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या एका पाठपुराव्याने मला एक दुसरा जॉब मिळाला.
जो मला आधीपासूनच जॉब तर करायचा नव्हता, परंतु हा जॉब म्हणजे माझ्यासाठी एक प्रॅक्टिस करायची सुवर्ण संधी होती. कारण यामध्ये वर्क फ्रॉम होम होता आणि माझ्या आवडीचं काम मला करायचं होतं. ते काम म्हणजे की मला अगदी माझ्या चॅनलवर जसे युट्यूबचे व्हिडिओ अपलोड करतो त्याचप्रमाणे त्या कंपनीच्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ अपलोड करायचे होते. त्यामुळे मला युट्यूबच्याच मुळे तो विना इंटरव्ह्यू आणि विदाऊट कोणत्याही क्वालिफिकेशनने तो जॉब मिळाला. त्या जॉबला मी स्टार्ट केला आणि माझ्या युट्यूब चॅनल सोबतच त्यांच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा काम सुरू केलं. नंतर माझ्या कामाचा सुद्धा व्याप वाढत होता आणि त्यानंतर एका मोबाईलवर ते काम करणं शक्य होत नव्हतं. हळूहळू मग ठरवलं की आता आपल्याकडे थोडाफार पैसा जमा झाला आहे तर काही घरच्यांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या आणि थोडंफार डिव्हाइसेस आपल्यासाठी घ्यायचे. बाबांचं स्वप्न होतं की आपण कधीही घ्यायची तर एक पल्सर बाईक घ्यायची. मग मी ठरवलं की आपण हे स्वतःच्या पैशाने का न हे करायला. तर मी घरच्यांना न सांगता घरच्यांना असं सांगितलं की एक सेकंड हँड बाईक आणायला चाललो आणि माझ्या स्वतःच्या पैशाने एक पल्सर बाईक घेऊन आलो आणि ती मी माझ्या वडिलांना गिफ्ट केली. त्यानंतर मी एक कॅमेरा घेतला, लॅपटॉप घेतला आणि इतर पैसे हे घर खर्चात लावले. आज माझ्याकडे 3.5 लाखांच्या वर सबस्क्रायबरची फॅमिली आहे आणि त्यांच्या मार्फत मी आज निरंतरपणे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, बाजारभाव आणि इतर माहिती पोहोचवणे कार्यरत आहे. एवढं सारं करत असताना या प्रवासात एक गोष्ट ती राहिलीस, ती म्हणजे की माझ्या चॅनल बद्दल मी घरच्यांना तर सांगितलं होतं पण कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना माहिती नव्हतं. मग त्यांना कधी सांगितलं? तर माझ्या कॉलेजचा अॅन्युअल इव्हेंट होता. त्या अॅन्युअल इव्हेंटमध्ये माझी कोणती तरी एक स्पर्धा होती. त्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि स्पर्धा संपल्यानंतर कॉलेज अॅग्रिकल्चरचंच असल्यामुळे आणि माझं चॅनल पण अॅग्रिकल्चरचंच असल्यामुळे ही संधी मी ओळखली. आणि नंतर तिथे मी माझ्या चॅनलला अनाऊन्स केला आणि त्यांना सांगितलं की माझं सुद्धा एक युट्यूबवर चॅनल आहे ज्यामधून मी थोडीफार कमाई सुद्धा करत आहे आणि शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करत आहे. तर अशा प्रकारे मी जे मित्र टिंगलटवाडी करायचे किंवा ज्यांना माझी गोष्ट अफवा वाटायची, खोटी वाटायची, हे कॉलेजमध्ये माहिती झालं आणि आपल्या नावाचा एक अलग धुराळाच उडाला. त्याचसोबत असं झालं की ज्या लोकांना युट्यूबमधून पैसे कमावता येतात ह्या गोष्टी सुद्धा माहिती नव्हतं, ते आता माझ्या पुढे पाहायला त्यांनी सुरुवात केली होती आणि माझ्याकडून प्रेरणा घेऊन बऱ्याच माझ्या मित्रांनी आणि त्याचबरोबर ज्युनियर्सनी चॅनल सुद्धा सुरू केले होते. तर अशा प्रकारे माझ्या चॅनल बद्दल माझ्या घरच्यांसोबतच मित्रमैत्रिणी सुद्धा माहिती झाली. आता मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि जॉबचे पैसे मिळून 40 ते 50 हजार रुपये महिन्याला कमवायला लागलो होतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला जितकी ही स्टोरी सरळ दिसत आहे तितकी सरळ सुद्धा नव्हती. बऱ्याचदा माझ्यात निराशा सुद्धा आली आणि बऱ्याचदा फेल्युअरला सुद्धा सामोरे जावं लागलं. कधी आजारपणामुळे तर कधी इतर कारणामुळे माझं चॅनल बऱ्याच वेळा बंद पडलं. पण असं असताना मग नैराश्यातून बाहेर कसं निघालं? तर यावेळेस मला मदत केली ती म्हणजे जोस्टॉकने. जोस्टॉकच्या मी वेगवेगळ्या स्टोऱ्या ऐकून किंवा विविध व्हिडिओज पाहून परत एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि माझ्या कामाला मी अविरतपणे सुरू ठेवलं. कारण असं म्हणतात ना की ज्या कामामध्ये आपल्याला आवड आहे ते काम आपल्याला करण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. आणि जर आवडीचं काम आपल्याला जॉब म्हणून मिळत असेल किंवा त्यामधून काही आर्थिक उत्पत्ती होत असेल तर यापेक्षा सोन्याहून पिवळं नाही. परंतु मित्रांनो, युट्यूबमध्ये सक्सेस होणं ही एक वन नाईट अशी स्टोरी नाही आहे. यामध्ये आपल्याला बऱ्याच स्किलचा अवलंब हा करावा लागला. आता माझा जर विचार केला तर मी युट्यूब सोबतच इतर स्किल सुद्धा शिकून घेतल्या, म्हणजे फोटो एडिटिंग असू द्या किंवा इतर सर्व स्किल. कारण त्यामध्ये थंबनेल्स बनवणं, एडिटिंग करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या आवडत्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीत सक्सेस व्हायचं असेल तर त्या गोष्टींची स्किल तुमच्याकडे असणं नक्कीच आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही जोस्टॉकच्या जो स्किल्स या ऍपच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकू शकता. पुढे मी माझ्या चॅनलच्या नावाने एक वेबसाईटही बनवली आणि आम्ही कास्तकारचं ऍप्लिकेशन सुद्धा बनवलं. आपल्या या चॅनलला मराठवाड्यामध्ये खूप जास्त चांगला असा प्रतिसाद मिळाला आणि तिथून आपल्याला हवामान अंदाज तसेच इतर शेतीविषयक माहितींसाठी मागणी यायला लागली. हळूहळू आपल्या चॅनलचं कंटेंट इम्प्रूव्ह होत गेलं आणि त्यामधून माझं अर्थार्जन सुद्धा व्हायला लागलं. आज मी एक यशस्वी युट्यूबर आहे आणि माझ्याकडे 370,000 पेक्षा जास्त लोक आपल्या चॅनलवर सध्या सबस्क्राईब आहेत. तर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हिताचा आणि महत्वाची माहिती तर पुरवल्याच जाते, परंतु त्यामधून मला सुद्धा एक आर्थिक पाठबळ मिळालं आणि वर्षाला 8 ते 10 लाख रुपये कमवण्याची एक संधी मिळाली आणि मी स्वतःच्या पायावर काही ना काही करू शकलो. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कोणत्याही ध्येयामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे, ते म्हणजे की आपल्या कामामध्ये सातत्य असणं आणि आपल्या कामाप्रती प्रामाणिकपणानं तितकंच काम करणं. जर कामामध्ये तुम्ही कोणते अडथळे आणत असाल किंवा मग कोणता ना कोणतं कारण काढून काम टाळण्याचा प्रयत्न करा तर ते तितकंच तुम्हाला यशाच्या पासून दूर नेतं. या स्टोरीच्या शेवटी मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेल की जर सातत्य ठेवत
प्रत्येक अडथळ्यांना तोंड देत आपल्या ध्येयाला पूर्ण करायची आपली तयारी असेल तर कोणतंही अडथळा किंवा कोणतंही प्रॉब्लेम तुमच्या कामापासून किंवा तुमच्या ध्येयापासून तुम्हाला लांब करू शकत नाही आणि यश मिळवण्यापासून दूर ठेवू शकत नाही। मित्रांनो, मला जो स्टॉक्सने या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यासाठी यांचे खूप खूप आभार। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका।